कृष्णा टेक्सटाइल मार्केट होलसेल क्लॉथ मर्चंट। उत्साह आनंदाचा मनपसंत वस्त्र खरेदीचा। साड्या, ड्रेस मटेरियल, सुटिंग, शर्टिंग, नववार, टोपी टॉवेल, कुर्तीज, दिवान सेट, बेडशीट, पटियाला, दुलाई, शॉल, गालीचा, सतरंजी, उपरणे, तसेच असंख्य फॅन्सी डिझायनर साड्या। ठिकाण ऑरेंज कॉर्नर जवळ सह्याद्री कॉलेज समोर संगमनेर। संपर्क 98 81 17 00 28 आणि 94 62 14 74 11। रविवारी दसऱ्याच्या दिवशी संगमनेरच्या 13 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले। यामुळे संगमनेरची कोरोना रुग्णसंख्या आता 4104 इतकी झालीय। गेली काही दिवसांपासून शहरासह तालुक्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळालाय। तर प्रशासनानं रॅपिड अँटीजेन चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विजयादशमीची सुट्टी दिल्यामुळं तालुक्याच्या रुग्णसंख्येमध्ये कमालीची घट पाहायला मिळाली। मात्र ही घट कोरोनाचं संक्रमण कमी झाल्यानं नाही तर कर्मचारी सुट्टीवर असल्यानं झाली आहे। आज शासकीय प्रयोगशाळेकडून अवघ्या 2 जणांचे अहवाल प्राप्त झाले। त्यामध्ये चिकणी येथील 65 वर्षीय महिला आणि डोंगरगाव येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झालाय। तर उर्वरित 11 जणांचे अहवाल हे खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झाले। यामध्ये शहरातील इंदिरानगर परिसरातील 29 वर्षीय 2 महिला, अशोक चौकातील 62 वर्षीय महिलेचा समावेश आहे। तर शनिवारीही शहरातील अवघ्या 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते। तर तालुक्यातील घुलेवाडी येथील 48 वर्षीय महिला, जोरवे येथील 58 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 47 वर्षीय इसम, संगमनेर खुर्द येथील 55 वर्षीय महिला, कोकणगाव 45 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक 19 वर्षीय तरुण आणि जवळे कडलग येथील 55 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झालाय। त्यामुळे तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येमध्ये 13 रुग्णांची भर पडल्यानं तालुक्यानं आता 41वं शतक ओलांडत 4104 इतकी रुग्णसंख्या गाठली आहे। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।